हरिओ हो, मी मायावीरा गौतम गायकवाड उपासना केंद्र तळेगाव मी आज अनुभव सांगणार आहे तो माझ्या मुलाचा आहे म्हणजे आहे तो आणि तो घरीच होता पण ऑफिसमध्ये थोडंसं काम आहे म्हणून नाश्ता वगैरे करून छोटंसं ऑफिस होतं तिथे गेला दुपारी जेवायला फोन केला तर नाही आला म्हटले नको नाश्ता उशिरा झाला अकरा साडे अकरा वाजता मी इथेच ऑफिसमध्ये काम करत बसलो आहे मी मित्र पण आहेत म्हटलं ठीक आहे नाही आला म्हणून आम्हीही जेवलो फोन नाही केला काय नाही पाच वाजता डायरेक्ट मित्र आला त्याच्या घरी काकूच चला माझ्या बरोबर म्हटले काकू चला माझ्या बरोबर म्हटल्यावर मी म्हटलं कुठे जायचंय तर म्हटलं तुम्ही चला तर माझ्या बरोबर तर मी माझ्या मुलीने विचारलं ती मी साडीने आतमध्ये गेले कुठे जाऊन येतो म्हटलं काही मुलांनी भानगडी केल्या काय झालं मित्र बसलेत तर मी साडीनेच जर तिने विचारलं तर म्हटलं राहुलला ऍडमिट केल्या आम्ही पण तिथेच आईची गरज आहे आईच्या सहीशिवाय काय ती लोक डॉक्टर पुढची ट्रीटमेंट करत नाही तर ती म्हटली ठीक आहे तिने पण मला थोडीशी माहिती दिली घाबरू नका तो घ्यायला आलाय तिथे हॉस्पिटल नेलं काही झालं असं दाऊला चक्कर आली म्हण काय म्हणून आपल्याला तो सांगत नाही पण तू जा मी येते मागून हातात तर पैसे काही नाही जे माझ्या पाकिटात होते तसं पाकिट आणि मी त्याच्या गाडीवर हॉस्पिटलला पोचलो तिथे मी गेले तर तो, तो आय सीमध्येच डायरेक्ट आता काय झालं कसं झालं ते काही मला माहिती नाही त्यांनी मग मित्रांनी मला फक्त सांगितलं ऑफिसमध्ये आम्ही सगळे बसलो तो त्याला म्हटलं जेवायला चलतो म्हटलं नाही मी खाल्लं आहे मला नाही यायचं तुम्ही जा मी बसतो फ्लाईट गेली होती पण तो म्हणतो की मला अर्धा पाऊन तासात राहुलचा फोन आला की मला कसं तरी होत आहे त्या दरम्यान राईड गेली आणि माझा मुलगा तुमच्यापेक्षा पण म्हणजे खूप तब्येतीने जवळजवळ दुसऱ्या माळ्यावर तो होता आणि तिथनं मग त्यांना त्या चार तिघांनी कसं त्याला खाली आणलं काय केलं ते मला काहीच माहिती नाही अजून पण त्यांनी मला ते सांगत सांगत नाही आणि मग तिथून हॉस्पिटल तर रविवार असल्यामुळे आमच्या त्या हॉस्पिटल असतात चालू पण डॉक्टर हजर नाही म्हणून तिकडे नेलं तिकडे म्हटलं की या मुलाचे घरची पाहिजे ते मित्र नाहीच आणणार म्हणून मग मला नेलं तिथं नेलं तर डॉक्टरांसमोर मला बसवलं की आत्ताच्या आत्ता त्याच्यावर ट्रीटमेंट करायची आहे पण मला सई पाहिजे ह्याच्यावर सगळ्या तुमच्या दोन तीन सह्या घेतल्या एक इंजेक्शन त्याला आम्ही देणार आहे ते, ते चाळीस हजाराचं इंजेक्शन आहे त्याला अटॅकच आला म्हणजे तो आणि त्याची गॅरंटी आम्ही सांगू शकत नाही झालं तर त्याला लगेच आम्ही उपचार तर करणारच आहेत पण तुमची सहा पाहिजेत मी थोडा वेळ घाबरले पण म्हटलं आता इतकं घाबरून तर बापरा काहीच उपयोग नाही म्हणते ठीक आहे तो मित्र माझ्याकडे बघून त्या तो हादरला की आता काकू काय याच्यात बोलणार आहेत माझ्याबरोबर कोणीच नाही त्याचे वडील पण नाही ते वडील फिरायला जातात नेहमीच रोजचे त्यांचं फिरणं असतं ते फिरायला गेलेले होते आणि मी एवढं काय असेल असं नाही असं एकटीच गेले आपलं बिंदास त्याच्याबरोबर मग तिथे सहा घेतल्या खाली असताना त्याला तिथून नेताना मला तो दिसला तर त्यांनी मित्रांना जरा खुना की आईला कशाला बोलवलं कशाला घाबरवलं आईला म्हणजे त्यावेळेस त्याला इंजेक्शन म्हणजे थोडंसं काय त्यांनी दिलं ते माहिती नाही पण तो शुद्धीवर होता आईला कशाला घाबरवलं एवढंच बोललं पण त्याला ते आयसीयू मध्ये घेऊन चाललो होत आणि मग मी त्या दोन कागदावर सहा केल्या बरोबर त्याची ट्रीटमेंट चालू होती माझ्याकडे अक्षरशः माझ्या पाकिटात फक्त दोनशे रुपये होते मग त्या हॉस्पिटलला मी तिथं सया केल्यानंतर आता पैशाचं काय तोपर्यंत इथं मीटिंग होते घरात दीप जे, जे ती माझी मुलगी आली काकून फोन केला काकू म्हणजे घरी जा वहिनीकडून पैसे घ्यायचे पाहिजे तेवढे तुला पैसे घे आणि जा हॉस्पिटलला मी पोचतेच माझी मिटिंग संपली मग ते पैसे घेऊन ते तिथं आले दुसऱ्या दिवशी एनजिओग्रॉफीचं ठरलं एनजिओग्रॉफी केली मी त्याच्या गळ्यात बापू घातले घालतो नाही असं नाही पण आंघोळीला काढले तर विसरला त्या दिवशी नव्हतेच बापू त्याच्या गळ्यात विशेष म्हणजे पण मी तेवढ्या ह्याच्यात काय मुलांनी सांगितलं मला माहिती पण उद्या माझ्या हातात आणि मी ते बा त्याच्या गळ्यातले बापू घेऊनच तिथपर्यंत गेले आणि त्याला ते, ते इंजेक्शना न्यायच्या आधी त्याच्या गादीखाले तर मित्रांनो म्हणले हे कसंही राहुलपर्यंत पोहोचवू त्यांनी लावायला नाही दिलं चालेल उशी खाली ठेवून दे मग त्या दिवशी त्याला ते इंजेक्शन दिलं दुसऱ्या दिवशी एन्जोग्रॉफी झाली त्याची आणि आता माझा मुलगा खूप म्हणजे खूप छान आणि सगळं बापू बापूकृपेंनीच आणि अजूनही आम्ही बापू लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये इतक्या अडचणी येतात म्हणजे भरपूर नाही आल्या असं नाही त्यात लाखो मोठे मोठे लोकांना नाही आल्या आपण तर सामान्यच माणसं आहेत पण बापू राहायचं हे सगळं ज्या ऑनलाईन उपासना आहेत आणि रोजची जे आपली उपासना आहेतच म्हणजे जे घरात आपण करतो ती ते अजूनपर्यंत ते सगळं व्यवस्थितच चाललं आता मला अजून एक सोडं सांगायचं दुसरं मागच्या वर्षीचा अनुभव आहे माझ्या मिस्टरांना मागच्या वर्षी त्रास झाला असाच त्यांना पण गणपती बाप्पा बसतात त्याच दिवशी आणि संध्याकाळी सगळे जेवायला बसलो पाहुणे आले म्हणून छान जेवायला बनवलं जेवतोय आम्ही ते पण जेवायला बसते आणि जेवता जेवता असे एकदम पडले म्हणजे तोलच गेला त्यांचं पण त्यांचं ना पण झालंय त्याच्यामुळे ते नेहमी होतं त्यांना असं टेकलं नाही ना की असं अचानक तोल जातो तर आम्ही त्यांना नेहमी म्हणतो तुम्ही बसताना असं टेकून बसत जा असं अबगी नका बसत जाऊ म्हणून आम्हाला ते एवढं आम्ही लक्ष नाही दिलं ते आणि मग जेवण झाल्यानंतर अर्धा तासांनी आम्ही उठलो ना जे उठले ना ते असे खुर्चीत बसायला की थपकन पडलेच मग आम्हाला जरा जाणवले की काहीतरी वेगळं होते मग पटापट पड़ साखर पाणी दे हे दे ते दे, दे तरी ते काही ऐकायला तयार नाही मला काही नाही झालं मला काही नाही झालं मी कुठे जाणार नाही दवाखाने चला म्हटले सकाळपर्यंत कशाला वाट बघायची नाही ऐकलं अर्धा पाहून तर त्याच्यात नाही साडे अकरा वाजता आम्ही हॉस्पिटलला नेलो आता हॉस्पिटल नेलं तर डॉक्टर म्हणले पीपी एकदम हाय एसएी काढला जी काढला नॉर्मल आला एसजी काढताना डॉक्टर तपास काय म्हटलंय की मला दोन दिवस पोट सापण्याचा झालं मग डॉक्टरांचं म्हणणं काय पडलं पोट झालं म्हणून यांना त्रास झाला असेल डॉक्टरांनी परत घरी पाठवलं ज्यावरती डॉक्टरांनी घरी पाठवलं मग रिलाईक्स झालं दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सगळं व्यवस्थित झालं दुपारी दोनला मात्र जेवायला दिल्यानंतर जेवताना जो त्यांच्या तोंडात घात जात होता ना हात वरती त्यांचा जाईना आणि नेमकी माझी मुलगी तेव्हा स्कूलला ती टीचर आहे आली तिने मला फोन करत होती पप्पा कसे आहेत परत काही त्रास तर म्हटले नाही आणि तिने ते बघितलं ते म्हणत आई मी तुला तीन वेळा फोन केला तू सांगितलंच नाही पप्पा तुला दिसत नाही पप्पा जे तोंडात घास चालतो तो तोंडात पण जात नाहीये हात त्यांचा पण तोंड पण थोडस आणि मग जेव्हा ते बोलले ना मग ते बोलणं कळलंच नाही मग मात्र आम्ही घाबरू मग लगेच हॉस्पिटलला फोन केला डॉक्टर नाही रविवार तोही रविवारच होत नाही शनिवार होता सॉरी आणि डॉक्टर नाहीयेत पण दुसरे डॉक्टर हजर आहेत तुम्ही पाच मिनिटात आधी तर डॉक्टर घरी जेवायला चालू मग पटकन रिक्षा टाकलं नेहर तिथं नेलं लगेच सिटी कॅन वगैरे करायला सांगितलं म्हणजे सी ठिकाण करून या मग आम्हाला तोच बापून आता की बापूने जे काय त्यांच्याबद्दल घडलं ते सगळं समोर आणि आम्ही हालचाल पट जर पैसा जरी असतात पण जर कुठे काय झालं असतं ते मित्रांपर्यंत बरेच मित्र आहेत की ते आम्हाला माहिती पण नाहीत त्यांचे फोन नंबर आमच्याकडे नाहीत फक्त ओळखीचे आहेत की हे कायकॉड येते येते तर राहतात मग आमच्यापर्यंत कधी पोचले असते आणि आम्ही कसं काय त्यांच्यावर ट्रीटमेंट केली असते हे माझ्या बापूराची खूप मोठी आमच्यावर खूप आहे कृपाची आणि छोट्या छोट्या तर माझ्या खूप रोजच्या क्षणाला माझ्या बापूंच्या आठवणीत पैशाच्या अडचण असू दे कुणी बाहेर गेलेलं असू दे म्हणजे असं प्रत्येक मुलगी असू दे मुली पण आता माझ्या जॉबला जातात पुण्यात जातात काही इथं पण करतात आणि त्यांचं शिक्षण पण ते झालं पण बापूचं नाव घ्यायचं त्या क्षणाला माझं पुढचं काम माझ्या पुढं तयार अजून पण कधी पण बापू आज दोन वर्ष झाले बापू दिसला नाही पण बापूंचं नाव घेऊनच माझा सगळा संसार चालू हरिओ अंबज्ञ